तर शेतकरी मित्रांनो, आता हरभरा पिकाची पेरणी चालू आहे आणि पेरणी करत असताना तण नियंत्रण करणं सुद्धा अतिशय गरजेचं असतं. आणि हरभरा पिकात तण नियंत्रण कशा पद्धतीने करायला हवं आणि हरभरा पिकात कोणती तणनाशक वापरायला हवी हेच आपण आज या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गजानन शिंदे आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे कृषीपुत्र. तर शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकात दोन प्रकारचे तणनाशक येत असतात. एक तणनाशक म्हणजे पेरणीच्या 48 तासाच्या आत फवारणी करायची असतात आणि दुसरे तणनाशक हरभरा उगून आल्यानंतर 20 ते 21 दिवसांनी फवारायचे असतात. पण मित्रांनो, हे 20 ते 21 दिवसांनी फवारायचे जे तणनाशक असतात त्यांनी म्हणावा तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. तण जे असतं ते पूर्ण मेलं जात नाही आणि विनाकारणच आपला पैसा खर्च होत असतो. पण त्यापेक्षा जर आपण 48 तासाच्या आत हरभरा पिकावर तणनाशकाची फवारणी घेतली तर आपल्याला जवळजवळ 95% रिझल्ट मिळतो. आणि तणाचा नायनाट करायचा असेल तर शक्यतो 48 तासाच्या आतच फवारणी घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आत आपण कोणकोणते तणनाशक फवारणी करू शकतो? मित्रांनो, पॅन्डामिथलिन 38.7% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तणनाशक आपण वापरू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 48 तासाच्या आतच आपल्याला फवारणी करायची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, पॅन्डामिथलिन 38.7% घटक असलेले कोणते औषध मार्केटमध्ये सहज मिळू शकते? मित्रांनो, मार्केटमध्ये सहज मिळणारे नामांकित कंपनीचे प्रॉडक्ट UPL कंपनीचे डो सुपर किंवा मग BSF कंपनीचे स्टॉम्प एक्स्ट्रा हे दोन तणनाशक आहे. पॅन्डामिथलिन 38.7% घटक असलेले कोणतेही प्रॉडक्ट तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही BSF कंपनीचं स्टॉम्प एक्स्ट्रा वापरा किंवा मग UPL कंपनीचं डो सुपर वापरा. यापैकी आपल्याला कोणतेही एक वापरायचे आहे. 700 ml 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि 1 एकर साठी संपूर्ण क्षेत्र ओले होईल असे या हिशोबाने फवारायचे आहे. मित्रांनो, अजूनही काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचायला विसरू नका. भेटत राहत अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.